मी इब्राहिम जमादार, प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय जनजागृती संघटन. नुकतेच आपल्या महाराष्ट्रात संत परंपरेला काळीमा फासणारी एक घटना घडलेली आहे. स्वतःला खूप मोठा संत महंत म्हणून येणारा रामगिरी महाराज यांनी मुस्लिम धर्मियांचे प्रेषित पैगंबर हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्याबद्दल अनुद्गार काढले. संत परंपरा हा कुठल्याही धर्माचा द्वेष करण्याची शिकवत नाही. संत परंपरा सर्वांना घेऊन चालण्यासाठी, सर्वांची एकात्मता टिकवण्यासाठी संत परंपरेचा वापर होतो. आपण सोलापूर शहर जिल्ह्यापुरते पाहिल्यास सोलापुरातील संत महंत सर्वात मोठे ज्याला आम्ही सोलापूरकर ग्रामदैवत म्हणतो सिद्धेश्वर महाराज आणि शहनशाह सोलापूर शहाजूर महाराज यांची मैत्री जगजाहीर आहे. हे कधीही एक दुसऱ्याचे द्वेष करत नव्हते. जर एक आजच्या ज्या संतांचे वक्तव्य पाहिल्यास त्यांना संत म्हणणे अयोग्य आहे, तो संत नाही. संत हा ह्या भूतलावर मिळणाऱ्या सुविधापासून, सुविधांना सोडून समाजात शांतता कसं निर्माण होईल, समाजात धार्मिक एकात्मता कसं निर्माण होईल आणि समाज एकजूट कसं होईल आणि सर्वसामान्य समाज जे भरकटलेला आहे ते सममार्गावर, सन्मार्गावर, चांगल्या रस्त्यावर कसं येईल याचा विचार करणारा हा संत. जितेंद्र आव्हाडांच्या म्हणण्यानुसार हा संत नसून जंत आहे. हे माझे वक्तव्य नाही, जितेंद्र आव्हाडांचे वक्तव्य आहे. ते वक्तव्य तंतोतंत या रामगिरी महाराजावर खरोखरच तेच आहेत का असे मला वाटतंय. काय तर संतांनी, कुठल्याही संतांनी, हिंदू संत असो मुस्लिम संत असो, हे धर्मद्वेषी नसतो. जो धर्मद्वेषी असतो तो संत नाही. आव्हाडांच्या म्हणण्यानुसार जंत आहे. अशा जंतांच्या आम्ही समाजसेवक या नात्याने, मुस्लिम धर्मीय ना म्हणून नाही, समाजसेवक या नात्याने, लोकांचे जाहीर निषेध करतो. यापुढेही आपण तोंड उघडताना विचारपूर्वक तोंड उघडावे. कुठल्याही धर्माचे, कुठल्याही धार्मिक भावना दुखविणार नाही याकडे आपण लक्ष ठेवावे. अन्यथा आपल्या विरुद्ध आंदोलन तर होणारच होणार. आता या संताला संताच्या पाठीराखा म्हणून कोण आलोय, कोण आले, ज्याला आज आपल्या, कालच मी एक बोर्ड बघितलं, अनाथाचा नाथ एक नाथ. कोण हा एक नाथ? आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. ते काय म्हणते, जो व्यक्ती, जो जंत सामाजिक भावना दुखवून जातीय तेढ निर्माण करून महाराष्ट्रात अशांतता माझू इच्छित पाहतोय त्याला कोणीही हात लावणार नाही, त्याच्यावर काही कारवाई होणार नाही अशी गवाही तोच आमचे एकनाथ महाराज देतात, जे आमचे मुख्यमंत्री आहे. त्यांच्या या गोष्टीचाही निषेध करतो. मी एकनाथ शिंदे साहेबांना सांगू इच्छितो, घोडा मैदान जवळ आलेला आहे, आपण जे काय करताय विचारपूर्वक करावं. कारण आपल्यालाही या जनतेसमोरच जेवढे घेऊन यायचे आहे हे लक्षात ठेवून आपण आपले वक्तव्य करावे. जो चुकतोय त्याला आपण आहे ना धडा शिकविण्यासाठी त्याला अटक करावी, त्याला शिक्षा द्यावी, हीच आमची मागणी आहे. आणि या मागणीसाठी योग्य त्या वेळी योग्य ते पाहून आम्ही एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून उचलणार, हे इतकेच सांगू इच्छितो. थांबतो.